ई म्हणजे ईश्वर, आत्मा व ईश्वर यांचे मिलन ज्या ठिकाणी होते तो महान संगम म्हणजे आई। आई लेकराची माय, वासराची गाय, दुधाची साय आणि लंगड्याचा पाय व धरणीची ठाय असते। कवी फमू शिंदे म्हणतात की आई असते जन्माची शिदोरी, सरत ही नाही आणि उरत ही नाही। आई माता माय जननी हिच्याविषयी लिहिताना आपले शब्दही थबकतात, तिचं रूप आपल्या शब्दामध्ये प्रतिबिंबित होत राहतं। अशा या महान व्यक्तित्वाचा हा मातृदिन। इसवी सन 1908 मध्ये पहिल्यांदा अमेरिकेतील ॲना मेरी जर्विसने मदर्स डे साजरा केला। यानंतर अमेरिकेत इसवी सन 1911 पर्यंत अनेक ठिकाणी हा मातृदिन साजरा केला गेला। जीवन जगण्यासाठी आईकडून सामाजिक कार्याची प्रेरणा ॲनाला मिळाली होती। तिची आई म्हणाली होती की कधीतरी कोणीतरी आईचं प्रेम, निस्वार्थीपणा, स्नेह आणि असीम त्यागाचे आभार मानण्यासाठी एक दिवस नक्की आईच्या नावावर करेल। अमेरिकेचे 28वे राष्ट्राध्यक्ष थॉमस वुड्रॉ विल्सन यांनी 8 मे 1914 या दिवशी मे महिन्यातील दुसरा रविवार हा अधिकृतपणे मातृदिन म्हणून घोषित केला। आचार्य वशिष्ठ मातेचे श्रेष्ठत्व वर्णन करताना म्हणतात, 10 उपाध्यायापेक्षा 1 आचार्य श्रेष्ठ आहे, 100 आचार्यापेक्षा 1 पिता श्रेष्ठ आहे व 1000 पितापेक्षा 1 माता श्रेष्ठ आहे। ऋग्वेदातही अनेक ठिकाणी मातेची महती गायली आहे। आई ही देवाची अनुपम कृती आहे। जगातलं प्रत्येक कर्ज फेडता येईल, पण मातृत्वाच्या ऋणातून कोणीच मुक्त होत नाही, अगदी देवसुद्धा। आपल्या मुलांना कोणत्याही परिस्थितीत वाढवायला जगातील प्रत्येक आई सक्षम असते। मुलांच्या जीवनाची खंबीर भिंत आईच्या संस्कारावर उभी असते। लेकरांच्या सुखदुःखाच्या प्रसंगात खंबीरपणे साथ देणारी आई असते। स्वामी तिनी जगाचा आई विना भिकारी, जर सद्गुरूच आईच्या प्रेमासाठी व्याकुळ होतो तर मग आपण का नाही। जिजाऊ मातेने हिंदवी स्वराज्य संस्थापक शिवरायांना आपल्या संस्कारांनी घडवले। थोर हिरकणीने आपल्या मुलासाठी अवघड कडाही पार केला। तसेच साने गुरुजी सारख्या महान लेखकाला, महान शिक्षकाला घडवलं ते आईनच। आज समाजात वावरताना एक विचार मनात येतो की इतकी आई महान असतानाही आज तिची अवहेलना होताना दिसते। देवतुल्य मूर्तीला योग्य मान मिळताना दिसत नाही। म्हातारे आई वडील आज अनेकांना जड झालेले दिसतात। आज वृद्धाश्रमांची संख्या झपाट्याने वाढत आहे। आपल्या व्यक्तिगत स्वातंत्र्यात आपल्याला आई वडिलांची अडचण होत आहे। आठवा आपले बालपण, रात्रंदिवस जागून तसेच अनेक वेदना सोसून लहानाचे मोठे केले, त्या आईला आज आम्ही विसरत तर नाही ना। आपण स्वतःचे आत्मपरीक्षण केले पाहिजे। आईला क्षणभरही विसरता कामा नये। तिच्या आपल्यावरती अनंत उपकार आहेत। आपल्या मनातील कोणतीही गोष्ट आपण फक्त आपल्या आईसमोरच व्यक्त करू शकतो। आई आपल्यासाठी चंदनाप्रमाणे दिनरात झिजत असते। अशा या आईसाठी आपण दिवसातील थोडा वेळ काढला पाहिजे व तिच्याशी संवाद साधला पाहिजे। आईच्या चेहऱ्यावरचे समाधान हे आपल्याला कुठल्याही बाजारात विकत मिळणार नाही। आईने केवळ आपल्याला हे जग दाखवले नाही, तर या जगामध्ये कसे जगायचे हे आपल्याला शिकवलेले आहे। आई स्वतःच्या मुलामध्ये स्वतःचे आगळे वेगळे प्रतिबिंब शोधत असते। ह्या मातृदिनी आपण एक प्रण करूया की आपल्या आईला आपण जीवापाड जपूया, नाहीतर वेळ निघून गेल्यावर काय उपयोग। उन्हाचे चटके तेव्हा आपल्यालाच सोसावे लागणार आहेत।